नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार भटकर एंड वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल ट्रैवल बॉय तुषार। तो सर्वप्रथम सगळ्यांना रक्षाबंधनच्या व नारळ पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आहे नारळ पौर्णिमा आणि मी आलो आहे उमरखाडीमध्ये, जो दरवर्षी म्हणजे भारतामध्ये सगळ्यात प्रथम नारळ पौर्णिमेच्या दिवशी उत्सव जो साजरा केला, तो सराव शिबिर जो चालू केला तो यंग उमरखाडी क्रीडा मंडळाने चालू केला। आणि दरवर्षी इथे नारळ पौर्णिमेच्या दिवशी जे मंडळ आपले मुंबईतले प्रसिद्ध मंडळ आहेत ते लोक येऊन इथे त्यांची जेवढी प्रॅक्टिस झालेली असते गोविंदाची ती येऊन इथे दाखवतात आणि पारितोषिक घेऊन जातात, जेणेकरून ते लोकांना गोविंदाविषयी म्हणजे चांगली अजून ट्राय करता येईल। पण जेवढे मुंबईतले नावाजलेले यश गोविंदा पथक आहे, अष्टविनायक गोविंदा पथक आहे, न्यू परशुराम आहे, सगळेजण येतात आणि आपल्या इकडे त्यांची ट्राय ही दाखवतात। आणि लवकरात लवकर संध्याकाळी 6 वाजले सगळे उत्सव चालू होईल। चला मित्रांनो, मग बघूया। सर्व गोविंदा पथक उमरखाडी मध्ये दाखल झालेले आहेत या नारळ पौर्णिमेच्या उत्साहाच्या निमित्ताने। आणि खूप छान, परंतु या अगोदर एका वेळेला यानंतर एका वेळेला एकाच गोविंदा पथकाने तर लावायचे त्याची नोंद देखील घ्यायची आहे। आणि सर्व गोविंदाने विनंती आहे, ज्या पद्धतीने आपण चढत असतोय त्याच पद्धतीने शेवटच्या गोविंदापर्यंत आपल्याला खाली उतरवायचे देखील आपल्याला गोविंदाची मिळतील। कारण यंग उमरखाडी गोविंदा पथक, कारण मराठमोळा सण मराठमारा उत्सवाला ज्या ज्या गोविंदा पथकांनी आमच्याकडून या ठिकाणी शिवसेना उपनेत्या कलाताई शिंदे त्याचबरोबर प्रियाताई यंग उमरखाडी गोविंदा पथक या ठिकाणी 7 थरांचा मानवी मनोरण असल्याचा प्रयत्न करतायत। कारण या परिसरातून मग ठाणे परिसरात असेल नवी मुंबई असोसिएशनचे सभासद अतुल वेटकर इंजिनगर, संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये ज्या यंग उमरखाडी पथकाने या विभागाचं नाव नेलं ते गोविंदाच्या जोरावर। आणि या ठिकाणी हा थरावर थर रस्त्याचा आणि मानवी मनोरा रस्त्याचं काम करत आहे यंग उमरखाडी गोविंदा पथक। मानाच्या महाराष्ट्रातील गोविंद पथकामध्ये यंग उमरखाडीचं सातत्याने नाव घेतलं जातं। Hey, Bobby.
मध्य महाराष्ट्र मध्ये आपल्या शिस्तीच्या जोरावर आपल्या या करांच्या जोरावर उमरखाडीच्या राजाचा गणपती बाप्पा यंग उमरखाडी गोविंद पतंग येत आहे, कृपया करून त्यांना जागा द्यावी। हॅलो सर्वांसाठी जीव की प्राण आहे, 365 दिवस एकाचाच विचार करतो, गोविंदा गोविंदा आणि गोविंदा। मित्रांनो, सहा तराचा पर्यंत सर्वांनी टाइम पौर्णिमेचा उत्सवाचा ब्लॉग मी इथेच एंड करतो। तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि
सगळ्यांना परत एकदा नारळ पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.